इटरेटर फंक्शन पण आपण डॅक्स मध्ये यूज करू शकतो. बरेचसे असे एक्स फंक्शन्स असतात जे आपण आता बघूया नेमके काय असतात आणि कोणते कोणते फंक्शन्स असतात आणि यांचा उपयोग काय. तर सर्वात प्रथम इटरेटर फंक्शन काय करतात की अलाउज यू टू लूप थ्रू द सेम एक्सप्रेशन ऑन ईच रो ऑफ अ टेबल अँड देन अप्लाय सम सॉर्ट ऑफ ॲग्रिगेशन टू द रिझल्ट. म्हणजे जर तुम्ही सम माहिती, तुम्हाला ॲव्हरेज माहिती, मॅक्स माहिती, तर याला सम आणि त्याच्यानंतर एक्स एक्स हे एक लेटर लावलं जातं जिथे की सम एक्स आणि त्याच्यानंतर टेबल आणि एक्सप्रेशन. सम काय असतं तर ॲग्रिगेशन टू अप्लाय टू कॅल्क्युलेटेड रोल्स. आणि मग याच्यात काय असतात की इथं सम एक्सच्या ऐवजी आपण काउंट एक्स, ॲव्हरेज एक्स, रँक एक्स, मॅक्स एक्स असे फंक्शन यूज करू शकतो. त्यानंतर टेबल, कोणता टेबल फिल्टर आउट करायचं, मग त्याच्यात जे टेबलने असेल त्याचं नाव, टेरिटरी लुकअप किंवा कस्टमर लुकअप. आणि एक्सप्रेशन असतं विच इज इव्हॅल्युएटेड फॉर इच रो फॉर ऑफ द गिवन टेबल. म्हणजे काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं, टोटल ऑर्डर्स आहे किंवा सेल्स रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करायचे, तर रिटेल प्राइस इंटू सेल्स क्वांटिटी असं काही कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण हे एक्सप्रेशन देऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला खूप असा रो कॉन्टेक्स्ट किंवा रो वाईज डेटा असेल त्यावेळेस परफॉर्मन्सचा इम्पॅक्ट होतो, त्यावेळेस आपण हे सम एक्स फंक्शन यूज करू शकतो. म्हणजे कॅल्क्युलेशन अगोदर होतं, मल्टिप्लिकेशन काहीतरी कॅल्क्युलेशन असेल ते, आणि त्याच्यानंतर ॲग्रिगेटेड व्हॅल्यू ॲज अ मेजर आपण स्टोअर करू शकतो असे एक्स फंक्शन यूज करून. तर ते आता आपण प्रॅक्टिकली बघूया. तर आता आपले हे प्रोजेक्ट पॉवर बीआयच्या प्रोजेक्टमध्ये आपण काय केलं होतं, इथे जे टेबल्स होते आपले, आता सेल्स डेटामध्ये आपण एक सेल्स रेव्हेन्यू म्हणून कॉलम क्रिएट केलं होतं की जिथं आपण दोन कॉलमचं सेल्स डेटाची रिटेल प्राइस आणि सेल्स डेटामधून ऑर्डर क्वांटिटी हे कॅल्क्युलेट मल्टिप्लिकेशन करून आपण रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला. ह्या रेव्हेन्यूचा काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे हे वर्क होतं आहे व्यवस्थित, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आपला टेबल छोटा आहे, परंतु जेव्हा लाखो रेकॉर्ड असतात तेव्हा हे कॅल्क्युलेशन करायला ते परफॉर्मन्स इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण की काय ना की प्रत्येक या कॉल दोन कॉलमचं मल्टिप्लिकेशन इथे होणार आणि त्यानंतर आपण इथे मग ते डिस्प्ले करत जाणार रो वाईज. तर याच्यात काय होतं ना की मल्टिपल रेकॉर्ड्स डुप्लिकेट असतात, म्हणजे एका प्रोडक्टसाठी एकच व्हॅल्यू रिपीट होते, परंतु जेव्हा दुसरा प्रोडक्ट असेल मग त्यावेळेस त्याची व्हॅल्यू इथे दिसेल. म्हणजे हा दुसरा प्रोडक्ट आला तर त्याची वेगळी व्हॅल्यू, असं हे व्हॅल्यू रिपीट होत राहतात. तर याच्याऐवजी आपण काही वेगळे करू शकतो का की जेणेकरून आपला परफॉर्मन्स इम्पॅक्ट होणार नाही, तर ते करू शकतो. आपण मेजर स्वरूपात आपण नवीन क्रिएट करू शकतो. आता सेम आपण याच्यात केलं तर आता मी एक लिहितो, एक मेजर क्रिएट करतो, न्यू मेजर. आता आपण याला नाव देऊ शकतो टोटल रेव्हेन्यू आणि याला सध्या म्हणू शकतो की कॅल्क्युलेटेड कॉलम आहे हा आपला. तर आपण इथं काय करू, सम करू शकतो याच्या ॲग्रिगेट, आणि जो रेव्हेन्यू आहे आपला पूर्ण तो आपण इथे देऊ शकतो. मग त्यानंतर आपण हा रेव्हेन्यू इथे डिस्प्ले करू शकतो इथं आपल्याला पाहिजे असेल तर. आता ह्याच्यातले मी बरेचसे हे कॉलम्स आपल्याला टोटल ऑर्डर्स ठेवतो, हे बाकीचे ठेवत नाही मी आता. तर ह्या टेबलमध्ये फक्त मी क्वांटिटी सोल्ड ठेवला आहे आणि आता आपला जो टोटल रेव्हेन्यूचा जो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम केला सेल्स रेव्हेन्यूचा, तो आपण इथे ॲड करूया टोटल रेव्हेन्यू, जेणेकरून तो इथे या टेबलमध्ये डिस्प्ले होईल. तर ह्या काय व्हॅल्यू आलेल्या आहे, तर आता आपण हा टोटल रेव्हेन्यू काढलेला आहे. आता हेच जर अवॉइड, म्हणजे आपण अजून एक मेजर क्रिएट करू जिथं आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करू. तर आता इथे बघायचं आहे की न्यू मेजर क्रिएट करतो मी आणि त्याला नाव देतो टोटल रेव्हेन्यू, म्हणजे जे आपण कॅल्क्युलेशन तिकडे केलं इथे. आणि याच्यात मी असं म्हणतो सम ऑफ आता रिटेल प्राईस, ही जी रिटेल प्राईस होती जी सेल्स डेटाची आलेली आहे, आणि याला मी जर मल्टिप्लाय केलं कशाने, तर आपल्या सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. आणि आता मी याला ऍड करण्याचा प्रयत्न करतो इथं टोटल रेव्हेन्यू. आता तुम्ही बघा याचे व्हॅल्यू कायच्या काय दाखवत आहे, म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन, म्हणजे एवढे मोठे नंबर्स असतात की रेव्हेन्यू ते चुकीचं दाखवू राहिलं, म्हणजे हे काय बरोबर कॅल्क्युलेशन झालेलं नाही. तर ते हे कसं करेक्ट करायचं, त्यासाठी आपल्याला आपण काय करू शकतो, म्हणजे रिटेल प्राईस आणि ऑर्डर क्वांटिटी हे कॉलम, म्हणजे आपण हा जो टेबल आहे ना सेल्स डेटाचा, ह्या सेल्स डेटाच्या टेबलमध्ये जो काय आपले रिटेल प्राईस आणि क्वांटिटी, रिटेल प्राईस आणि सेल्स रेव्हेन्यू आपण इथे कॅल्क्युलेट केला आहे, तो इथे न कॅल्क्युलेट करता आपण इकडे ॲग्रिगेटेड मेजर्स म्हणून कसे क्रिएट कॅल्क्युलेट करू शकतो ते बघूया. आणि जेणेकरून आपलं हे कॅल्क्युलेशन बरोबर येईल आणि परफॉर्मन्स इम्पॅक्ट होणार नाही, त्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे हे याच्याऐवजी आपण काय करू शकतो, सम एक्स फंक्शन यूज करू शकतो.
आणि इथे काय करतं, सम समच्या ऐवजी सम एक्स, म्हणजे आता सम एक्स नेमकं काय करतं, तर तुम्ही इथे जर रीड मोर केलं, रिटर्न द सम ऑफ अन एक्सप्रेशन इव्हॅल्युएटेड फॉर इच रो इन अ टेबल, आता म्हणजे प्रत्येक रोचं इव्हॅल्युएशन करतं वन बाय वन, कॅल्क्युलेशन करून येणार आणि त्याच्यावर मग सम अप्लाय करणार. तर आता आपल्याला कसं करायचं, तर आपल्याला काय करायचं, सेल्स डेटा हा टेबल घ्यायचा आहे ज्याच्यावर आपल्याला ऑपरेशन्स करायचे. आणि आता आपल्याला कोणते कॉलम घ्यायचे, एक तर ऑर्डर क्वांटिटी घ्यायचं आहे सेल्स डेटामधून आणि इनटू आणि प्राइस रिटेल प्राइस हा डेटा घ्यायचा आहे. आणि जर हे केलं आपण आणि याला ऍड केलं तर आपला हा टोटल रेव्हेन्यू आता चेंज होईल आणि व्यवस्थित जो आहे तो म्हणजे व्यवस्थित इथे दिसेल. आता इथे इथे जेवढं दिसतोय तेवढाच इथे दिसतोय. तर हा जो दोन्ही कॉलमचा डेटा आहे तो व्यवस्थित दिसेल. म्हणजे आता आपण हे टोटल रेव्हेन्यू जो कॅल्क्युलेटेड कॉलम आहे तो आपण काढून घेऊ शकतो. म्हणजे तो काही डिस्प्ले करायची गरज नाही, आपला हा बरोबर आलेला आहे. आणि त्यानंतर आपण हा टोटल रेव्हेन्यूचा जो मेजर आहे तो आपण डिलीट करू शकतो. आता एवढं केल्यानंतर काय होईल ना, की आता आपण हे सम एक्स यूज केलं इथे या टोटल रेव्हेन्यूसाठी, हे सम एक्स यूज केलं. आता हे सम एक्स यूज केल्यानंतर आपण इथे गेलो याच्यात सेल्स टेबलमध्ये, तर आपण कोणता इथला हा रेव्हेन्यू कॉलम आहे तो आपण डिलीट करू शकतो. म्हणजे आता याची आपल्याला गरज नाही. हा रेव्हेन्यू कॉलम आपण डिलीट केला आणि त्यानंतर आपण इथं विज्युअलायझेशनमध्ये आलो तरी आपलं हे रेव्हेन्यू व्यवस्थित वर्कआउट होतं आहे. आता राहिला प्रश्न रिटेल प्राईसचा, ही रिटेल प्राईस जी आहे जी आपण इथून कशी आपण ह्या प्रोडक्ट लुकअपमधून प्रोडक्ट प्राईसमधून घेतलेली, तर हीच आपण हे जे रिलेटेड फंक्शन जे आहे ते आपण सम एक्समध्ये यूज करू शकतो. तर ते कसं करायचं, टोटल रेव्हेन्यूमध्ये जायचं आणि ह्या याच्याऐवजी आता इथे आपण जे सेल्स रिटेल प्राईस जी घेतलेली आहे त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, इथे आपण यूज करू शकतो रिलेटेड फंक्शन. आणि रिलेटेड फंक्शन घेतल्यानंतर मग प्रोडक्ट लुकअपमधून आपल्याला रिटेल प्राईस ही प्रोडक्ट प्राईस जी आहे ती घ्यायची आहे आणि आपण इथे हे ब्रॅकेट इथे कम्प्लीट करायचे, त्याच्यानंतर हे कम्प्लीट करायचे आणि इथे आपलं हा फॉर्म्युला कम्प्लीट करायचं, त्यानंतर पण आपलं हे रेव्हेन्यू व्यवस्थित येत आहे. म्हणजे आता आपण जर टेबलमध्ये गेलो इकडे हे रिटेल प्राइस मध्ये, तर आपण आता हा डिले कॉलम डिलीट करू शकतो. तरी आपलं हे व्यवस्थित सर्व रेव्हेन्यू व्यवस्थित दिसतोय जो काय आहे तो प्रोडक्ट प्रत्येक कॅटेगरीचा. काही आपल्याला आता काय करायची गरज पडली नाही, आपण जे काय आहे ते कॅल्क्युलेशन इंटरनली ह्या समएक्स फंक्शनद्वारे सेल्स डेटा टेबलमध्ये हे दोन कॅल्क्युलेशन्स आपण ऑटोमॅटिकली इथेच करतोय. आणि इथं जे कॅल्क्युलेशन होत होतं ते इथं होत नाही, जेणेकरून आपला हा परफॉर्मन्स इम्पॅक्ट होणार नाही आणि आपला डेटा व्यवस्थित लोड होईल, आपल्या जो रिपोर्टचा किंवा डेटाचा जो स्पीड आहे तो व्यवस्थित राहील. तर अशा पद्धतीने आपण हे समएक्स फंक्शन यूज करू शकतो. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की हे समएक्स फंक्शन कसं यूज करायचं. इथे आपण मॅक्स एक्स, ॲव्हरेज एक्स असे बरेचसे फंक्शन जसे जसे पाहिजे तसे आपण यूज करू शकतो. फक्त तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की हे प्रत्येक रोला कॅल्क्युलेट होतं आणि मग त्याच्यानंतर त्याचं ॲग्रिगेशन अप्लाय करतं. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन्स आहे, जसे की इथं मल्टिप्लिकेशन आहे, अजून काही ऑपरेशन असेल जसं का डिव्हिजन ऑपरेशन, काही तर दोन कॉलमचं डिव्हिजन करायची आणि त्याच्यानुसार डिव्हिजन केल्यानंतर त्याच्यावर ॲग्रिगेशन परफॉर्म करायचं असेल तर हे एक्स किंवा इट्रॅक्टर फंक्शन्स असतात जे यूज केले जातात. मला आशा आहे हे तुम्हाला समज असेल. थोडे कॉम्प्लिकेटेड वाटत असेल किंवा थोडं समजायला अवघड जातं जरी असलं तरी काही नाही, थोडं प्रॅक्टिस करा हे समजेल. आणि असे फंक्शन तुम्हाला जेव्हा ॲडव्हान्स डॅक्स फंक्शन्स लिहायची गरज पडते तेव्हा आपल्याला हे इटरेटर फंक्शन्स लागतात. परफॉर्मन्स साठी पण आपल्याला व्यवस्थित योग्य डॅक्स फंक्शन पण वापरता आले पाहिजे. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता.